जोरदार टाईमच्या गजरामध्ये आनंद व्यक्त करूया. पद्मविभूषण परम आदरणीय आचार्य भोसलेजी, जोरदार तालियां और खड़े होकर हम सम्मान में अगर खड़े होकर तालियां बजाएं तो मेरे ख्याल से ज्यादा अच्छा होगा. जोरदार तालियों के साथ आनंद व्यक्त करें. आदरणीय एडवोकेट आशीष शेला साहब जी, आदरणीय प्रवीण कौशल जी से भी अनुरोध करूंगा कि आप कृपया मंच पर आ जाए. नितिन शंकर जी से भी अनुरोध करूंगा कि कृपया भी आप अपना स्थान ग्रहण कर लें. परम आदरणीय डॉक्टर तात्यासाहेब लहाने, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचंही आपण इथे स्वागत करूया. लाखो हॉस्पिटल, लाखो लोकांच्या डोळ्यामध्ये आशेचा किरण दाखवणारे असे डॉक्टर साहेबांचंही आम्ही व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम ॲडव्होकेट सौ प्रतिभा आशिष शेला यांना विनंती करतो की आपण पद्मविभूषण आशाताईंचं इथे स्वागत करावं. आनंदाचा दिवस. त्यानंतर मी प्रसाद महाडकर यांना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट आशिष शेला साहेबांचं इथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आमदार आणि मुंबई अध्यक्ष पद्मश्री परम आदरणीय डॉक्टर तात्यासाहेब लहानेंचं इथे पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. सारेगामाचे परम आदरणीय प्रवीण कौशलजी त्यांचंही आपण इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. आणि त्यानंतर या संपूर्ण सीरीजचे लेखक व म्युझिक डायरेक्टर नितीन शंकर यांचंही आपण इथे स्वागत करूया. नीतू पांडे आणि साहिल सुलतानपूर नाही इथे आठवण करतोय, त्यामुळे इथे कोणी उपस्थित असेल तर त्यांचंही मी स्वागत. या बाप्पा मोर्या या सीरीबद्दल दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर आणि प्रवीण कौशिक जी से अनुरोध करता हूं कि ये सीडी का संच आप सामने रखें और ताकि हम इसके बाद. आदरणीय आशीष जी, डॉक्टर साहब, आप दोनों जन से अनुरोध है कि आप के कर कमलों द्वारा इसका यहां पर लोकार्पण हो. परम आदरणीय पद्म विभूषण. नितीनजी आणि आपण ज्या सगळेजण जमलाय, प्रसाद माझा मित्र कौशक जी, बाप्पा मोरया सिरी आपण आता आशाताईंना ऐकलं आणि त्यांचं जे आवाज तुम्ही पाहिला, ते जो पीक तुम्हाला ऐकायला आला, आपण सगळेजण जरी आपलं वय कमी असलं तरी आपला पीक मात्र फार जात नाही, पण त्या आजही तेवढ्या मोठ्या आवाजात तुमचा मला सगळ्यांना चांगलं मनोरंजन करू शकतात किंवा देवाचे कवने गाऊ शकतात. आपण असं नेहमी म्हणत असतो की राम झाले किंवा ही सगळी मोठी मंडळी झाली, कृष्ण झाले, हे सगळे लेजंड होते. आणि असेच त्या काळामध्ये म्हणजे आशाताई किंवा लता दिली हे असेच लेजंड आहेत की जे पुढे चालून मला असं वाटतं की त्यांना आपण देवाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. इतकी मोठी माणसं यांच्याबरोबर या पृथ्वी तलावर आपल्याला राहता आलं, त्यांना बघता आलं, हे खरंच माझं स्वतःच तरी मी परम भाग्य समजतो. आणि आशाताईंची मी नेहमीच आशाताईंचे गाणे ऐकायचो, कारण मी जेव्हा ऑपरेशन करत असतो तर तेव्हा मला गाणे ऐकायची सवय आहे. आणि आशाताईंच्या जितक्या सीडी निघाल्या त्या सगळ्या सीडी किंवा त्या आम्ही लता दिदींच्या सगळ्या सीडी आमच्याकडे त्या ठेवलेल्या आहेत आणि तेवढ्याच आम्ही लावतो आणि गातो. आम्हाला त्याची फार मोठी अशी आवड आहे. आणि मग जेव्हा त्यांना मला भेटायला मिळालं, मला असं वाटतं की त्या दिवशी मला खरंच
स्वर्ग ठेंगणा होणे काय म्हणतात, आनंद काय असतो हा मला त्या दिवशी जाणवला आणि ते मला प्रसादमुळे त्यांना भेटायला मिळालं. म्हणजे माणसांची उंची, माणसांचा त्याग किंवा दुसऱ्यासाठी जगणं हे आपण असे काय करून शिकलं पाहिजे. आजही त्या दुसऱ्याचा विचार करतात, आपण दुसऱ्यांना कसं काय चांगलं देऊ शकू, कशात चांगल्यात चांगलं काय देता येईल याचा ते विचार करत असतात. आपण त्यांच्याकडून दुसऱ्याला कसं देता येईल हे नक्की शिकलं पाहिजे. कारण आज आपलं जग आपण पाहतो आहोत हे सेल्फ सेंटर्ड, स्वतःच्याकडे बघणार आणि इतरांकडे नाही बघणार झालं आहे. पण आपण दुसऱ्याकडे बघितल्याशिवाय, दुसऱ्याला दिल्याशिवाय मोठे होत नाही. आणि म्हणून आपण आशीर्वाद घेतले पाहिजे, इतरांसाठी आपण जगायला शिकलं पाहिजे हे आपण आशा ताई करून शिकलं पाहिजे. मला खरंच आज एवढा मोठा बहुमान, म्हणजे अशा ताईंची शिडी इमोशन होत असताना त्याला माझा हात लागावा यापेक्षा मला नाही वाटत की मोठं काम मी आतापर्यंत कुठलं केलं आहे. म्हणून मी स्वतःला धन्य समजतो की मला हे आज मला इतकी मोठी संधी, मला एकदम आणि त्याही पेक्षा की आईच्या बाजूला मला बसायला मिळालं मी मला धन्य समजतो. आणि प्रसादचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की ही जी शिडी आहे, तुम्ही सगळेजण आलाच आहात, पण ही शिडी खरंच मनोरंजन सगळ्यांचं करेल आणि सगळ्यांनाच मार्गदर्शन करेल. ज्यांनी लिहिली, ज्यांनी तिला डिरेक्शन दिलं, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर ते नाही बोललो तरच मला असं वाटतील की पुढे कार्यक्रम घेऊन जायला बरोबर होणार नाही. की जो तुमसे झुककर मिला होगा उसका कद तुमसे बहुत ऊंचा रहा होगा, असे आदरणीय डॉक्टर लहाने साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण डॉक्टर साहेबांबद्दल. आणि यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक राजहंस जडलेला असतो, ते शोधण्याचं काम त्याच्या गुरुजनांनी, त्याच्या शिक्षकांनी, त्याच्या पालकांनी करायचं असतं. अशाच पद्धतीचा जाणीमध्ये असलेल्या गुणांचा शोध त्यांच्या मातोश्रीने आणि आजीने असं घेतलं आणि त्यानंतर या सीडीच्या आपण पर्यंत पोहोचलो. या कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मी माननीय आशिष शेलार साहेबांना विनंती करतो की आपण जाणेच्या आईना, अनुजाजीना आपण पुष्पगुच्छ देऊन एक सीडी त्यांना भेट करावी. आपल्या मुलीचा कौतुक आपणच स्वीकार करावं. आणि ती आता प्रवासात आहे, ती शाळेवर एक परत येण्याचा प्रयत्न करते, तीही तुम्हाला भेटेल. पण तिची मातोश्री इथे उपस्थित असताना त्यांना ती सीडी आणि आपल्याच मुलीची सीडी आपल्याला देताना शेलार साहेबांना विनंती करतो की आता त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या छोटे गाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्याला सगळ्यांनाच, अख्ख्या देशाला परिचित, विश्वाला परिचित असलेल्या आशाताई भोसलेजी, डॉक्टर तात्या लहाने म्हणजे या पृथ्वी तलावरचं अजब रसायन आहे. सगळ्यांचे डोळे ठीक करणारा, गरीबातल्या गरीबापासून श्रीमंतातल्या श्रीमंतापर्यंत त्याच भावनेने सेवा करणारे अशांचे डॉक्टर तात्या लहानेजी, सारेगमचे प्रवीणजी, या सीडीचं म्युझिक ज्यांनी दिलं आहे, या गाण्यांना ज्यांनी संगीत दिलं आहे, असे आमचे मित्र नितीन शंकरजी उपस्थित, प्रसाद महाडकरजी आणि बंधू भगिनी आणि पत्नी, म्हणजे बंधू भगिनी म्हटलं. आज खरंच आनंद वाटतो या कार्यक्रमाला आल्यावर. आणि आशाताईंमुळे सिद्धिविनायकाच्या समोर नतमस्तक होऊन आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत. बाप्पा मोरया या गाण्यांच्या सीडीचं प्रकाशन झालेलं आहे. आणि एका वाक्यातच सांगायचं झालं तर गणपती म्हणजे बुद्धीची देवता. या बुद्धीच्या देवतेला नमन केलंय स्वराच्या नायिकेने, अशा आशाताईंचं हे एका अर्थाने पुष्प गणपतींच्या गणेशरायाच्या चरणी दिलेलं आहे. ही सीडी आणि हे गाणं म्हणजे सुद्धा एक वेगळंच रसायन आहे. इंग्लिश शब्दात सांगायचं झालं तर आशाताईंचा आवाज म्हणजे महाराष्ट्राला, भारताला त्या आवाजाने एक नातं निर्माण केलंय, नातं, रिलेशन. आशाताईज व्हॉइस इज अ रिलेशन. नितीन शंकरजींनी आता वाजवलेलं जे गाणं जे आपण थोडं ऐकलं सुरुवातीलाच, प्रचंड व्हायब्रेशन आहे ते. आणि त्यामुळे आशाताईंचा आवाज रिलेशन आहे, नितीन शंकरांचं म्युझिक हे व्हायब्रेशन आहे.
आणि जानईचा आवाज पण आपण ऐकला, हे नव्या पिढीबरोबर तिचं कम्युनिकेशन आहे. आणि त्यामुळे हे कॉम्बिनेशनच आहे की ज्यामध्ये आशाताईंचं रिलेशन, नितीन शंकरांचं व्हायब्रेशन आणि जानईचं कम्युनिकेशन अशा पद्धतीचं कॉम्पोजिशन आहे. त्याला आम्ही महाराष्ट्रात आणि देशात नक्कीच खूप प्रतिसाद मिळेल. राजकीय व्यक्ती असलो तरी शेवटची एक गोष्ट, फक्त राजकारण सोडून बोलतो, मला माहिती आहे म्हणून ते शेअर करतो आपल्या सगळ्यांशी. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी 15 ऑगस्टला जो लाल किल्ल्यावरनं देशाला संदेश दिला तो आपण सगळ्यांनी ऐकला, आणि त्यात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सर्वात मोठा संदेश हा दिला होता आणि ज्याच्यावर चर्चाही खूप झाली डॉक्टर, की एवढा देशाचा 100 कोटीच्या वर पॉप्युलेशन असलेल्या देशाचा प्रधानमंत्री कार्यक्रम काय देतोय, तर 2019 पर्यंत महात्मा गांधीजींचे 150वी जयंती आहे, तर आपल्याला देश स्वच्छ करायचा आहे, कारण महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा खूप आग्रह धरला. मी एक रहस्य सांगतो आपल्या सगळ्यांना, नरेंद्र मोदीजींच्या मनामध्ये हा स्वच्छतेचा कार्यक्रम देशात द्यावा असं प्रधानमंत्री म्हणून का आलं असेल, तर माझी पक्की माहिती आहे की त्याआधी 15 ऑगस्टच्या खूप आधी आशाताई व्यक्तिगत भेटीसाठी नरेंद्र मोदीजींना भेटल्या आणि त्यामध्ये त्यांनी स्वच्छतेचा आग्रह नरेंद्र मोदीजींकडे ठेवला. आणि त्यामुळे देशाचा प्रधानमंत्री गाणं तर त्यांचं ऐकतोच, पण त्यांनी दिलेल्या सूचनेवर देशाला स्वच्छ करण्याचा कार्यक्रमही राबवू शकतो असं हृदय असलेल्या आशाताई देशाचा विचार करतात आणि देशाचा प्रधानमंत्री सुद्धा त्यांचा ऐकतो. अशा एवढ्या मोठ्या आशाताईंबरोबर या मंचावर बसण्याची संधी आम्हा सगळ्यांना मिळाली, आम्ही खूप कृतकृत्य आहोत. या बाप्पा मोरियाच्या गाण्यांना, सीडीला उदंड प्रतिसाद मिळेल आणि त्या माध्यमातून हे अजब आणि चांगलं असलेलं कॉम्पोजिशन या देशासमोर नक्की ॲप्रिशिएट केलं जाईल, एवढंच म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय आशिषजी, मातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा आपल्या कार्यकर्तृत्व